सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडे। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी आणि भीषण बातमी आहे नाशिकमधून। नाशिक औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिर्ची चौकात आज पहाटेच्या सुमारास अपघात झाला आणि या झालेल्या अपघातात खासगी प्रवासी बस जळून खाक झाली आहे। ही आग इतकी भीषण होती की त्यात 10 पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येते। पहाटे 4:20 हा अपघात झालाय। यवतमाळच्या पुसदकडून मुंबईकडे येताना या खासगी बसला अपघात झाला असल्याचं कळतंय आणि यामध्ये 10 हून अधिक प्रवासी जखमी झाले असल्याची भीती सध्या वर्तवण्यात येते। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, अतिशय भीषण अपघात झाला असल्याचं कळतंय, काय सविस्तर अपडेट? प्राजक्ता, खरं तर या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आणि नाशिकसाठी अत्यंत घातक झालेली ही सकाळ आहे। चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस होती, ती औरंगाबाद रोडच्या हॉटेल मिर्चीजवळ एका टँकरवर या बसची धडक झाली आणि ही धडक इतकी भीषण होती की तत्काळ त्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला आगीनं घेरलं। म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणावर, म्हणजे की बाहेर निघण्याचा प्रयत्न अनेक प्रवाशांनी जरी केला असला तरी ते निघू शकत नव्हते, कारण आग पाहता पाहता अत्यंत भडकली। म्हणजे अग्निशामक दलाची 3 ते 4 वाहनं, 5 रुग्णवाहिका सुद्धा घटनास्थळी दाखल झाल्या। अर्धा तास जवळपास ती बस पेटत होती आणि ती विझवण्याचा प्रयत्न सुद्धा झाला होता। ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आला नाही त्यांना उड्या मारल्या आणि आगीमुळे प्रवासी आतमध्ये अनेक जळून खाक झालेले आहेत। जवळपास 50 ते 60 फूट अंतर ही बस घसरत गेली होती, तर टँकर जवळपास 70 ते 80 मीटर पुढे जाऊन थांबला होता। या टँकरने, म्हणजे अपघातात बसने मळून जवळपास 8 ते 10 प्रवासी आतापर्यंत याच्यात मयत झालेले आहे। अशा प्रकारची माहिती आपल्याला समजते की सिटी लिंकच्या ज्या बस असतात त्या सिटी लिंकच्या बसमधून मृतदेहांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं। म्हणजे आडगाव नाक्यावर वाहतूक पोलीस चौकी सुद्धा आहे, त्या ठिकाणी सुद्धा काही नागरिकांनी धाव घेतली, पण पोलीस सुद्धा वेळेवर घटनास्थळी पोहोचले नव्हते असाही आरोप केला। वाहतूक चौकी होती पण तिलाही कुलूप होतं। घटना काही असो, घडलेली घटना भीषण होती आणि अनेक प्रवाशांना आपल्याला प्राण गमवावा लागले हे सगळ्यात घातक आणि दुःखदायक मानलं जात आहे। मिर्ची हॉटेलच्या चौकात लक्झरी बस, म्हणजे चिंतामणी ट्रॅव्हल्सची लक्झरी बस आणि टँकर यांच्यात झालेल्या या भीषण अपघातानं नाशिकवर शोककळा पसरली आहे। प्राजक्ता, निश्चितच नाशिकवर शोककळा पसरलेली आहे। प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आमचे प्रतिनिधी बब्बू शेख देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बब्बू, अतिशय भीषण अपघात झालेला आहे, काय सविस्तर अपडेट? प्रजक्त, खरं तर ते आग पाहून अंगावर थरका पडतो, कारण त्याच्यात काही लहान मुलं आणि महिलांचाही मृत्यू झाल्याचं आपल्याला सूत्रांनी माहिती दिलेली आहे। एकूणच ही जी भीषण घटना आहे, ते 3 वाहनांचा अपघात झालेला आहे। आयशर आहे, ट्रक आहे आणि ही बस आहे, या तिघांच्या अपघातात या बसने पेट घेतलेला आहे आणि काही क्षणातच ती आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे अनेक प्रवाशांना त्याच्यातून बाहेर पडता आलं नाही असे आपल्याला सूत्रांनी सांगितलंय। त्याच्यामुळे किती लोकांचा मृत्यू झालेला आहे अद्याप याची माहिती कन्फर्म झाली नाहीये, परंतु बऱ्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे सूत्रांनी सांगितलेलं आहे। एकूणच ही जे अपघात आहे भीषण आहे आणि अनेकांचा त्याच्यात बळी गेलेला आहे। बाबू, साधारणतः हा अपघात किती वाजता झाला आणि या बसमधून नेमके किती जण प्रवास करत होते? आपल्याला जी माहिती मिळालेली आहे तर जवळपास 4:20 हा अपघात झालेला आहे आणि पंचवटी भागात जी हॉटेल मिर्ची आहे त्याच्या जवळ हा अपघात झालेला आहे। प्रवाशांची संख्या एकूण किती होती याची माहिती पोलीस प्रशासन घेत आहे, परंतु किती मृत्युमुखी पडले आणि किती प्रवासी होते याचा अद्यापही पूर्ण आकडा समोर आलेला नाही। प्राजक्त, बरं बब्बू, आणि जे प्रवासी बचावले गेलेले आहेत किंवा जे गंभीर किंवा जखमी असतील त्यांना सध्या कोणत्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे, त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आलेला आहे का? अपघात झाल्यानंतर परिसरातील जे नागरिक होते त्यांनी धाव घेतली आणि अनेक प्रवाशांना बाहेर काढलं आणि जे जखमी आहे किंवा त्यांना शासकीय रुग्णालयात काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे आणि बऱ्यापैकी प्रवाशांना वाचवण्यात नागरिकांना, पोलिसांना आणि इतरांना यश आलेलं आहे। मात्र याच्यात 10 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्युमुखी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। बाबू, आणि जसं तुम्ही म्हटलात की या बससह आणखी 2 वाहनांचा अपघात झाला, त्या वाहनांमध्ये नेमके किती जण होते, ती वाहनं नेमकी कोणती होती? याच्यात एक आयशरा ट्रक आहे जे माल वाहतूक करणारी आहे आणि दुसरे एक छोटा पिकअप आहे जे भाजीपाला घेऊन मुंबईकडे जात होता। जो टेम्पो ट्रक आहे तो पलटी झालेला आहे, आयशर ट्रकला टक्कर मारल्यानंतर तो एका बाजूला पडलेला आहे। मात्र त्याच्यात कोणी जखमी झालेला नसावा, किरकोळ मार लागला असावा असंही काही सूत्रांनी सांगितले आहे। सर्वात जास्त हानी जी झालेली आहे ती खासगी या बसमधली झालेली आहे।
बब्बू अपडेट्स घेत राहू, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय, भीषण अशी ही बातमी आहे। नाशिकवर शोककळा पसरली, कारण नाशिक औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिर्ची चौकात आज पहाटेच्या सुमारास अतिशय भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातात खासगी प्रवासी बस जळून खाक झाले, त्याचीही काही भीषण दृश्य देखील आपण पाहतोय। ही आग इतकी भीषण होती की यात 10 पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येते। अजूनही आकडा समोर आलेला नाहीये, नेमके किती प्रवासी या बसमधून प्रवास करत होते त्याचा आकडा अजून कळू शकला नाहीये, मात्र 10 पेक्षा अधिक प्रवाशांचा यात मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येते। आणि पहाटे 4:20 हा अपघात झालाय, यवतमाळच्या पुसदकडून मुंबईकडे येताना या खासगी बसला अपघात झाला। 3 वाहनांचा खरं तर हा अपघात झाला आणि त्यानंतर या बसने पेट घेतला। या बसमध्ये प्रवासी बसले होते, काही प्रवासी बाहेर येण्यास बाहेर आले, सुखरूपपणे बाहेर आले, मात्र या बसमध्ये 10 पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती सध्या वर्तवण्यात येते। त्याची काही दृश्य देखील आपल्यासमोर आलेली आहेत। अतिशय भीषण असा हा अपघात झालाय, 3 वाहनांची धडक झाली आणि या धडकेनंतर खासगी बसनं पेट घेतला। पुसदहून मुंबईकडे ही बस येत होती आणि त्यावेळीच हा अपघात झाला। नाशिकमध्ये मृत्यूचं तांडव खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण नाशिक औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिर्ची चौकात आज पहाटेच्या सुमारास अतिशय भीषण असा अपघात झालेला आहे आणि या अपघातात खासगी प्रवासी बस जळून खाक झाली आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय, अतिशय मोठा असा हा अपघात झाला, भीषण अपघात झालाय। ही आग इतकी भीषण होती की त्यात 10 पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येते। आणि यावर अधिक बोलण्यासाठी नाशिकचे सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अशोकजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत। अतिशय भीषण असा अपघात झालेला आहे, तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचली आहे? नाही, आता मी आणि माझे सर्व डॉक्टर जिल्हा रुग्णालयामध्ये आहोत। आतापर्यंत माझ्याकडे 3 डेड बॉडीज आणि जवळपास 21 कॅज्युअल्टीज आलेले आहेत आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार आणखी 7 डेड बॉडीज येणार आहेत। 21 पैकी काही लोकांना गंभीर दुखापत आहे आणि 15-16 जण जे आहेत ते सध्या तरी स्थिर आहेत। बरं अशोकजी, आणखी किती जण रुग्णालयात दाखल होऊ शकतात याबाबत काही पोलिसांकडून तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे? समजते की 7 डेड बॉडीज आणखी येतील आणि आणखी काही पेशंट येण्याची शक्यता आहे। पेशंट किती येतील त्याच्या पोलिसांकडून आकडा आलेला नाही, पण पेशंट आमचे डॉक्टर सगळे आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या तयारीत आहोत। बरं अशोकजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी। तर खासगी बस आणि आयशर ट्रकमध्ये ही धडक झाली आहे आणि नाशिकचे सिव्हिल सर्जन अशोक थोरात देखील आपल्यासोबत जोडले गेले होते। अजूनही काही पेशंट त्यांच्या रुग्णालयामध्ये दाखल होण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे। अतिशय भीषण असा हा अपघात झालाय, नाशिक औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिर्ची चौकात आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आणि या अपघातात खासगी प्रवासी बस जळून खाक झाली। 3 वाहनांचा अपघात झाला आणि हा अपघात झाल्यानंतर बसने अचानक पेट घेतला आणि ही आग इतकी भीषण होती की यात 10 पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येते। सध्या 3 डेड बॉडीज रुग्णालयात डॉक्टरकडे पोहोचलेले आहेत, मात्र अजूनही काही रुग्ण डॉक्टरमध्ये रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता डॉक्टरनी वर्तवलेली आहे। नाशिक औरंगाबाद मार्गावरील मिर्ची चौकात भाजीपाला वाहून नेणाऱ्या आयशर ट्रकला ही बस धडकली आणि अपघातानंतर या खासगी बसनं पेट घेतला। पहाटे 4:20 हा अपघात घडल्याचं सांगण्यात येतंय। आगीमध्ये महिला आणि पुरुषांसह लहान मुलांचा देखील मृत्यू झाल्याचं सांगण्यात येते। तर या अपघातात 21 प्रवासी भाजल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नाशिकमध्ये ही अतिशय भीषण दुर्घटना घडलेली आहे, त्याची काही दृश्य देखील आपल्या समोर आलेली आहेत। पहाटेच्या सुमारास खासगी बसनं अचानक पेट घेतला, 10 हून अधिक प्रवाशांच्या मृत्यूची इथे भीती वर्तवण्यात येते। मिर्ची चौकात हा अपघात झालाय, 3 वाहनांचा अपघात झाला आणि त्यानंतर या खासगी बसनं पेट घेतला। या संदर्भातच अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, अतिशय भीषण अपघात झालेला आहे, काय सविस्तर अपडेट मिळत आहेत? नाशिक औरंगाबाद महामार्गावरती हॉटेल मिर्ची या ठिकाणी हा अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये यवतमाळवरून पुसद मुंबईकडे जाणाऱ्या एका बसला अपघात झालेला आहे। बस ही लक्झरी होती आणि त्यामध्ये खरं तर ही पहाटेची वेळ होती, ज्यावेळेला हा अपघात झाला, त्यामुळे अपघातानंतर अशा बसने अचानक पेट घेतला आणि
ही सगळी लोक जी होती गाडीमध्ये अडकलेली ही सगळी झोपेच्या याच्यामध्ये होते आणि त्यामुळे त्या सगळ्या लोकांना बसमधून बाहेर पडणं अशक्य झालं आणि त्यामुळे या बसमध्ये 10 ते 12 प्रवाशांचा जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. या सगळ्या प्रकरणानंतर अग्निशमन दल असेल स्थानिक नागरिक असेल त्यांनी या ठिकाणी बचाव कार्य केलं. खरं तर या ठिकाणी या चौकामध्ये यापूर्वी देखील अनेक वाहनांना अनेक गाड्यांना अपघात झालेला आहे. त्या ठिकाणी देखील गाड्या जळाल्याच्या घटना यापूर्वी देखील घडलेल्या आहेत. हा चौक जो आहे त्या ठिकाणी अचानक 3 रस्ते जे आहेत एका चौकात येऊन मिळतात आणि त्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे. लक्ष्मण, जेव्हा हा अपघात झाला तेव्हा प्रत्यक्षदर्शी तिथे उपस्थित असतील त्यांच्याकडून काही माहिती मिळू शकलेली आहे का? खर तर ही अपघाताची वेळ जी होती ती पहाटे साधारणतः 4 ते 4:30 वाजेच्या दरम्यानची होती. ज्यावेळेला सर्वच लोक जे आहेत ते गाड झोपेत असतात मात्र आजूबाजूला जोरदार अपघाताचा आवाज झाला. त्यानंतर स्थानिक नागरिक काही हॉटेल व्यावसायिक जे आहेत त्या रोडवर असलेले ते त्या ठिकाणी मदतीसाठी धावून आले. मात्र मदत करण्यापूर्वीच गाडीने इतक्या मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता की कुणालाही गाडीच्या आतमध्ये प्रवेश करून नागरिकांना बाहेर काढणं किंवा अडकलेली लोक जे आहेत त्यांना मदत करणं शक्य झालं नाही. सुरुवातीला तर गाडीमध्ये कुणी अडकले की नाही हे देखील समजू शकत नव्हतं. याचं कारण आहे की या गाडीमधून आगीचे लोट आणि धुराचे लोट जे आहेत ते मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होते आणि नागरिकांना त्या ठिकाणी बचाव कार्य देखील करता येत नव्हतं. अख्खे अग्निशमन दलाचे जवान ज्या वेळेला आले त्यावेळेस जळस्तंभ पाणी मारून ही सगळी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लोकांना आतमध्ये नागरिक अडकलेले आहे त्यांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे असं नागरिकांना ज्या वेळेला आग विझत आली त्यावेळेला खरं तर कळलं आतमध्ये ज्या डेड बॉडी होता त्या बघून सगळ्यांच्याच अंगावरचा थरका पुढाला. कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जे होते ते आतमध्ये दिसत होते आणि ते जळालेल्या अवस्थेत होते. हे सगळं चित्र जे आहे अतिशय भयानक आणि भयावह असं होतं आणि ज्या चौकामध्ये हा अपघात झालेला आहे त्या ठिकाणी नाशिक औरंगाबाद आणि नाशिक मुंबई महामार्ग हे 3 रस्ते जे आहे एकाच चौकात येऊन मिळतात आणि त्याच चौकामध्ये अपघात झालेला आहे. यापूर्वी देखील या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांचा वाहनांचा अपघात असेल रिक्षा पलटी होण्याचे प्रकार असेल ट्रक 2-3 वेळा पलटी झाल्याच्या घटना ज्या आहेत त्या या चौकात घडल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा अशा प्रकारचा हा भीषण अपघात झाल्यामुळे संपूर्ण यंत्रणांची धावपळ उडालेली आहे. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त असतील जिल्हाधिकारी असतील स्थानिक तहसीलदार असतील ते देखील घटनास्थळाकडे रवाना झालेले आहे आणि मदत कार्य जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे. सगळ्या डेड बॉडी ज्या आहेत त्या काढण्याचं काम अद्यापही त्या ठिकाणी सुरू आहे आणि अधिक कुमक जी आहे ती त्या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे. जागेवरती पोस्टमॉर्टम करणे आणि त्यांच्या कुटुंबियांना कळवणे या सगळ्यासाठीची उपाययोजना त्या ठिकाणी केली जाते. कारण 11 ते 12 लोक यामध्ये अडकल्याची भीती आहे आणि अनेक जण जे आहेत ते यामध्ये पूर्णतः जळून खाक झालेले आहेत. त्यांची डेड बॉडी सुद्धा त्या ठिकाणी निघू शकत नाही त्यामुळे जागेवरच त्यांच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करणं आणि इतर जी कारवाई आहे त्यासाठीची आता उपाययोजना केली जाते. मात्र हा अपघात ज्या वेळेला घडला त्यावेळेला नेमकं काय झालं होतं हे सगळं प्रकरण जे आहे ते आजूबाजूला कुठे सीसीटीव्ही आहे का त्याचा देखील पोलिसांकडनं तपास केला जातो. मात्र या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते नसल्याचं देखील समोर आलेलं आहे. मात्र ही बस नेमकी कुठल्या दिशेने येत होती त्या मार्गावरती नेमकी काय परिस्थिती बस भरधाव वेगाने होती का त्या ट्रकनी ह्या गाडीला धडक दिली ती गाडी वेगाने होती या सगळ्या गोष्टीचा तपास जो आहे तो आता पोलिसांकडनं केला जातोय. बर लक्ष्मण, बस ज्यांची होती त्या बस मालकाकडून काही माहिती देण्यात आलेली आहे का? अद्याप कुठलीही अधिकृत माहिती जी आहे ती कोणाकडूनही देण्यात आली नाहीये. आता ज्या ठिकाणी हा अपघात घडलेला आहे त्या ठिकाणी केवळ मदत कार्य करणे बचाव करणे ह्या सगळ्या गोष्टीची धावपळ जी आहे ती पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती द्यायला ना अग्निशमन दलाचे अधिकारी माहिती देत आहे ना पोलीस देत आहे. फक्त मदत कार्य जे आहे ते केलं जात आहे आणि या सगळ्या घटनेनंतर सगळ्यांकडनं खरं तर भीती सदृश्य सगळी परिस्थिती आहे. कारण 10 ते 12 लोकांचा मृत्यू यामध्ये झालेला आहे जळून खाक झालेले आहे आणि ज्यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश असल्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जाते. मात्र ही सगळी आग आता पूर्णतः ज्या वेळेला आटोक्यात येईल जो विस्तव ज्या ठिकाणी आहे आतमध्ये जाऊ शकत नाही अशी सगळी परिस्थिती आहे. ज्या वेळेला आतमध्ये गेलं जाईल त्यावेळेला नेमका हा मृत्यूंचा आकडा जो आहे तो समोर येईल. कारण हा सगळा अपघात ज्या वेळेला घडलेला होता त्यावेळेला हे सगळे लोक जे होते ते झोपेमध्ये होते. कारण ही सगळी पहाटेची वेळ होती रात्रीचा हा सगळा प्रवास सुरू होता आणि झोपेमध्ये असल्यामुळे या नागरिकांना त्या बसमधनं बाहेर पडता आलेलं नाहीये आणि म्हणून गुदमरून काही मृत्यू झाला. लक्ष्मण माफ करा, तुम्हाला थोड्या वेळ थांबवते. आमदार देवयानी फरांदे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. देवयानीची न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे. हा अतिशय भीषण अपघात झालेला आहे, तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचली आहे? सकाळी 5:30 दरम्यान एका ट्रकने चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसला धडक दिली आणि अपघात खूप भीषण होता आणि तेव्हा बसला आग लागली. आग लागल्यानंतर पोलीस खात्याला जेव्हा कळलं स्थानिक नागरिकांनी कळवलं आणि पोलीस डिपार्टमेंटने अग्निशमन दलाला नाशिक महानगरपालिकेच्या कळवलं. अग्निशमन दल हे तातडीने तिथं पोहोचलं. आग आता पूर्णतः विझवण्यात आलेली आहे.
आणि जवळपास 11 लोक याच्यामध्ये जळून मृत पावलेली आहे. अतिशय हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे. स्लीपर कोच गाडी होती, जे लोक खालती होते त्यांना स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दल पोलीस ह्या सर्वांनी सहकार्य करून त्यांना उतरवलं, परंतु स्लीपर कोच गाडी असल्याकडे वरती जे लोक झोपलेले होते त्यांना खालती उतरण्याला वाव मिळाला नाही, वेळ मिळाला नाही आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. जवळपास 23 लोकांवरती आणि उपचार आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चालू आहे नाशिकच्या. निश्चितच देवयानी जी, मात्र 10 जास्त सामान्य लोकांचा इथे जीव गेलेला आहे, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होईल का, काही कारवाई होईल का आणि मदत कार्य तुमच्या पद्धतीने किंवा तुमच्याकडून कशा प्रकारे सध्या सुरू आहे? सध्या स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून तिथे मदत कार्य मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. सगळे रुग्ण जे आहेत ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेले आहे. 23 रुग्णांवरती आता उपचार चालू आहे आणि आग पूर्ण अटोक्यात आलेली आहे. आणि स्थानिक प्रशासनाची पण मी बोललेली आहे की कुठल्याही पद्धतीची जर सुविधा लागली तर बाहेरचे खाजगी रुग्णालयामधून देखील आम्ही डॉक्टर्स बोलून त्यांच्यावरती उपचार करू आणि रुग्णांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करू. देवयानी जी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर नाशिकमध्ये हा अतिशय भीषण असा अपघात झालेला आहे. पुसदहून मुंबईकडे येताना हा अपघात झालाय. नाशिकमध्ये आज पहाटेच्या सुमारास एका खासगी बसनं पेट घेतला आणि यामध्ये 10 अधिक प्रवाशांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झालाय. नाशिकमधली ही काही दृश्य देखील आपल्यासमोर आलेली आहेत. सध्या मदत कार्य जोरात सुरू आहे. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळच्या पुसदहून मुंबईकडे येताना नाशिक औरंगाबाद मार्गावरील मिरची चौकात भाजीपाला वाहून नेणाऱ्या आयशर ट्रकला धडकली आणि अपघातानंतर या खासगी बसनं पेट घेतला. पहाटे 4:20 हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र अजूनही मदत कार्य सध्या सुरू आहे, कारण ही आग इतकी भीषण होती आणि या आगीमध्ये महिला आणि पुरुषांसह लहान मुलांचा देखील मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातात 21 प्रवासी भाजल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अतिशय भीषण असा हा अपघात झालाय. 3 वाहनांची धडक झाली आणि धडकेनंतर खासगी बसनं अचानक पेट घेतला. अपघातग्रस्त बस ही चिंतामणी ट्रॅव्हल्सची असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. नाशिकमध्ये आज पहाटेच्या सुमारास एक खासगी बस पेटून 10 अधिक प्रवाशांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची ही धक्कादायक घटना घडलेली आहे. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळच्या पुसदहून मुंबईकडे येत होती आणि त्यावेळीच हा अपघात झाला. नाशिक औरंगाबाद मार्गावरील मिरची चौकात भाजीपाला वाहून नेणाऱ्या आयशर ट्रकला ही बस धडकली. या धडकेनंतर या बसनं पेट घेतला आणि या बसमध्ये बरेच प्रवासी खरं तर प्रवास करत होते आणि या अपघातात 21 प्रवासी भाजल्याची माहिती समोर येते. त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ही बस पेटल्याची काही दृश्य देखील आपल्या समोर आलेली आहेत. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही ही दृश्य पाहतायत. नाशिकमध्ये आज पहाटेच्या सुमारास अतिशय असा भीषण अपघात झालेला आहे. एका खासगी बसनं पेट घेतला. 3 वाहनांचा अपघात झाला आणि या अपघातानंतर, या धडकेनंतर या बसनं पेट घेतला आणि 10 अधिक प्रवाशांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची ही धक्कादायक घटना घडलेली आहे. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळच्या पुसदहून मुंबईकडे येत होती आणि नाशिक औरंगाबाद मार्गावरील मिरची चौकात भाजीपाला वाहून नेणाऱ्या आयशर ट्रकला ही बस धडकली आणि या धडकेनंतर बसनं अचानक पेट घेतला आणि अपघातानंतर या खासगी बसनं पेट घेतला. पहाटे 4:20 हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे. अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. अपघातग्रस्त बस ही चिंतामणी ट्रॅव्हल्सची आहे आणि या आगीमध्ये महिला आणि पुरुषांसह लहान मुलांचा देखील मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. खरं तर नाशिकवर शोककळा पसरली, कारण अतिशय भीषण असा हा अपघात झालेला आहे. 10 अधिक प्रवासी यामध्ये मृत पावलेले असल्याचं आपल्यापर्यंत माहिती पोहोचते आणि या अपघातात 23 प्रवासी गंभीररित्या भाजल्याची माहिती समोर येते. तर त्यांच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू करण्यात आलेले आहेत आणि ही अपघातग्रस्त बस चिंतामणी ट्रॅव्हल्सची असल्याचं कळत आहे. पुसदहून मुंबईकडे ही बस येत होती. नाशिकमध्ये हे मृत्यूचं तांडव आपण पाहतोय. नाशिकमध्ये आज पहाटेच्या सुमारास एक खासगी बस पेटून 10 अधिक प्रवाशांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झालाय. नाशिकमधली ही दृश्य आपण पाहतोय. अतिशय भीषण असा हा अपघात घडलाय. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळच्या पुसदहून मुंबईकडे येत होती आणि त्यावेळी नाशिक औरंगाबाद मार्गावरच्या मिरची चौकात एका भाजीपाला वाहून नेणाऱ्या आयशर ट्रकला ती धडकली आणि धडकेनंतर बसनं अचानक पेट घेतला.
पहाटे 4:20 हा अपघात झाल्याचं कळतंय आणि आगीमध्ये महिला आणि पुरुषांसह लहान मुलांचा देखील मृत्यू झाल्याचं कळतंय। तर यावर अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत पालकमंत्री दादा भुसे जोडले गेलेले आहेत। दादा, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे। अतिशय भीषण हा अपघात झालाय, तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचली आहे? मला वाटतं की यवतमाळवरनं मुंबईला जाणारा जे काही बस होती, या बसला धुळेकडनं पुण्याला जाणारा एक कंटेनरच्या माध्यमातून त्या ठिकाणी अपघात झालेला आहे। आताच्या घडीला 10 लोकांचं दुःखद दुर्दैवी निधन झालेलं आहे, काही बाकी जखमी आहेत। त्या नाशिकचे CP जागेवर आहेत, सर्व यंत्रणा, आरोग्य विभाग असेल, पोलीस विभाग असेल, सर्व प्रशासन त्या ठिकाणी स्पॉटवर आहे। बर दादा, स्थानिक प्रशासनाकडून कशा प्रकारे सध्या मदत कार्य सुरू आहे, या प्रकरणाची चौकशी होईल का, काही कारवाई होईल का? नाही, निश्चितपणे या घटनेची सविस्तर चौकशी केली जाईल। आताच्या घडीला प्राथमिक पातळीवर या दोन्ही वाहनांच्या अपघातामध्ये जे काही डिझेल टँक असतात त्या टँकला आग लागली आणि त्याच्यातनं पण काही त्या बसने पेट घेतला अशी प्राथमिक माहिती आहे। याचं सविस्तर चौकशी केली जाईल। प्राधान्यक्रमाने तर जे काही जखमी आहे तर त्यांच्यावर उपचार करणं आणि बाकीची सर्व व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करून दिली जाते। बर दादा, मात्र 10 जास्त सामान्यांचा मृत्यू इथे झालेला आहे आणि 23 प्रवासी सध्या जखमी असल्याचं कळतंय, त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना कशा प्रकारे प्रशासनाकडून मदत केली जाईल? निश्चितपणे आता ही जी काही दुःखद घटना आहे, या दुःखद घटनेच्या मध्ये शासन पण याला सकारात्मक घेईल। हा सर्व अहवाल ताबडतोबीने आम्ही शासनाला देतो आणि शासनाकडनं निश्चितपणे याला मदत केली जाईल। बर दादा, माझे सहकारी लक्ष्मण घाटोळ हे सुद्धा जोडले गेलेले आहेत, त्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत। लक्ष्मण दादा, खर तर यामध्ये जे काही जखमी नागरिक आहे त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे, मात्र या नागरिकांना उपचारासाठी जी काही मदत जी आहे तातडीची ती अद्यापही मिळत नाही, अशा प्रकारची माहिती जी आहे ती समोर येते, तिकडे फोन येत आहे, मात्र त्यांना आता काही खासगी डॉक्टरांना घेऊन मदत मिळणार का? सिव्हिल सर्जनसह सर्व टीम डॉक्टरांची जागेवर उपस्थित आहे आणि सर्व त्या जखमींवर उपचार त्या ठिकाणी करतायत। मी पण लवकरात लवकर तिथे दाखल होण्याचा प्रयत्न करतो आहे। दादा, काही खासगी डॉक्टरांना त्या ठिकाणी आपण पाचारण करणार आहात का, कारण जिल्हा रुग्णालयामध्ये जे डॉक्टर आहेत त्यांची संख्या कमी पडतीये या सगळ्या उपचारासाठी? मी ती पण सूचना केलेली आहे की स्थानिक पातळीवरचे जे काही तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत त्यांचाही ताबडतोबीने मदत घ्या आणि जखमींवर ताबडतोबीने उपचार करा। दादा, या ज्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे त्या ठिकाणून काही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जवळ होते, मात्र त्यांनी देखील या ठिकाणी येऊन तातडीने मदत करणं अपेक्षित होतं, मात्र ते डॉक्टर त्या ठिकाणी पोहोचू शकले नाही। बर्निंग वॉर्ड जर बघितला आपला तर ऑलरेडी त्या बर्निंग वॉर्ड मध्ये 15-20 रुग्ण जे आहे ऑलरेडी ऍडमिट आहे आणि आता पुन्हा या नव्यानं झालेल्या लोकांची भर पडलेली आहे, त्यामुळे तो वॉर्ड कमी पडतोय, तिथले डॉक्टर कमी पडतात, अशी सगळी परिस्थिती त्या ठिकाणी आहे, त्यामुळे खासगी रुग्णालयामध्ये या लोकांना हलवणं तातडीनं गरजेचं आहे, त्यासाठी काही सूचना आपण या अधिकाऱ्यांना केल्यात का? मी जिल्हाधिकारी CP यांना जे काही करावं लागेल ते ताबडतोबीने करा अशी सूचना केलेली आहे। आता हा पहाटे 5:15 ही घटना आहे, होऊ शकते की 1-5 मिनिट याच्यात उशीर झाला असेल, परंतु सर्व प्रशासन तिथे जागेवर आहे आणि जे करणं गरजेचं आहे ते ताबडतोबीने केले जाईल। बर दादा, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी। लक्ष्मण, आपले देखील आभार सविस्तर माहिती देण्यासाठी। आणि या बातमीचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।